आज आपण मराठी विषयामध्ये कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून जेव्हा मी जात चोरली होती या पाठाची स्वाध्यायकृतीचे अध्ययन करत आहोत. मागील भागामध्ये आपण एक नवीन प्रश्न टिपा लिहा बघितला आहे. त्यामध्ये आपण माता प्रसादने नायकाला दिलेला सल्ला काशीनाथ सपकाळ यांच्याबद्दल माहिती बघितली. आज आपण तिसरा भाग बघणार आहोत नायक. ज्येष्ठ कथाकार बाबूराव बागुल यांच्या मी जेव्हा मी दात चोरली होती या कथेतील महत्त्वपूर्ण पात्र असूनही कथा व्यक्तिकेंद्रित आहे. कथेची सुरुवात नायिकाला आठवलेल्या घटनेपासून होते आणि असे असूनही कथा व्यक्तिकेंद्रित आहे. यामध्ये घटनेतून होणारा कथेचा शेवटही नायकाच्या जीवनातील घडलेल्या घटनांच्या शेवटात होते. संपूर्ण कथा ही नायकाच्या भोवती फिरत आहे. दुसरी आहे कौटुंबिक परिस्थिती. नायकाचा जन्म मुळातच अस्पृश्य म्हणजे दलित घरात झालेला असून घरात 18 विश्व दारिद्र्य असूनही अनेक संकटावर मात करत तो नॉन मॅट्रिक होतो. घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणूनच नोकरीच्या प्राप्तीसाठी नायक मुंबईतील रेल्वे कामगारांपर्यंत पोहोचतो, ते शाळेतील सर्टिफिकेट घरी ठेवून. पुढे आहे नायकाच्या मनातील स्वप्न. आपणास नोकरी मिळणारच या आशेने नायकाने गाडीतच सुंदर स्वप्ने रंगवली होती. आंतरिक सामर्थ्यामुळे भीड व भीती वाटत नव्हती, दूरचे व कोणी परके वाटत नव्हते. संपूर्ण शरीरभर चैतन्य जाणवत होते, कसली चिंता नव्हती. आपण शेवटी जो शब्द टाकू तेथे यश येणारच, जेथे पाय ठेवू तेथे पाणी वर येईलच या आत्मविश्वास त्यांना होता. कारण गाडीमध्ये रात्रभर जाणून जागून स्वर्गीय सुंदर स्वप्न रंगविले होते. दुःखातून सुखाकडे वाटचाल सुरू झाल्याचे समाधान आशावाद या नायकाला वाटत होते. पुढे आहे नायकाची वेशभूषा. अंगात कोट, टोपी, धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल, एका हातात मॅक्रो हस्किंगच्या कवितांचे पुस्तक आणि दुसऱ्या हातात ट्रंक आणि त्यावर बांधलेली वळकटी, अशा प्रकारे नायकाची वेशभूषा पाहून तो जो नायकाकडे आश्चर्याने पाहत होता. नायकाने जात या शब्दांचा प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे. नायकाला रणछोड जात विचारल्याने प्रचंड रागावून तुम्ही मला जात का विचारलीस, मी कोण आहे हे दिसत नाही, मी आहे मुंबईकर. सत्यास्तव लढणारा, मरणारा, शस्त्र धारण करणारा, भारतातील मुक्त अन्न शक्ती देणारा समजलं का पुन्हा सांग, आमच्या प्रतापांचा पोवळा पुन्हा गाऊ, असे दोन शब्द ऐकू लागला. असे माझ्यासमोर नव्या भारताच्या नव्या नागरिकांना बोलायचे नाही. आपण सर्वच देशाचे शिल्पकार धेड दुबळा ब्राह्मण कुणी नाही, यावर हो चुकलं आमचं असं देवजी म्हणत त्यांच्यासाठी विचार न करता तो चुकलं म्हणून भांडारात भरून असलेला भारत भिकारी झाला समजलं हेही ते सत्य त्याला ऐकवलं. कामगारांनी म्हणूला मांडणाऱ्या धर्मप्रणाने नायकाची जात मांडलेली आहे. सर्वांनाच वाटलं की नायक हा उच्च जातीचा असलेला त्यांना दिसून येतो. आता पुढे काशीनाथ व नायकाचे जे आंतरिक नाते आहे ते आपण बघणार आहोत. जात या विषयावर जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा महार म्हणजे महाराष्ट्रीयन व श्रीमान शिवाजीराजांचे लोक लढणेवाले न मानता महार म्हणून अस्पृश्य म्हणजे अछूतीय तिवारीचे उद्गार असल्याचे इथे दिसून येते. आता काशीनाथ उपहासाने मान्य करतो पण तत्पूर्वी स्वाभाविक स्वाभिमानाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे आहोत असे तो सांगतो. इतकेच नव्हे तर फॉरमनला इंडियाची कॉन्स्टिट्यूशन सांगणारा, कामगारांना तुरुंगात पाठवणार, नोकरीवरून मुंगळ्यांसारखे झटकून टाकणाऱ्या काशीनाथमुळे नायकाला हायसे वाटते. त्याची अवस्था पाहून त्याच्यातले तुफान पाहून नायकालाही त्याची वेदना ऐकू आलेली वाटते. अहो काय तुमच्यात बितले आहे हे मला ऐकलेच पाहिजे, मीही मुंबईचाच तुमचाच. रणछोडमुळे तो पुन्हा उच्चारता येत नाही पण तरीही काशीनाथ बरोबर एक अनामिक ओढ नायकाला वाटलेली दिसून येते, त्याच्याबरोबरच अभिमानही त्याला वाटतो. पुढे आहे नायकाच्या मनातील एक प्रकारचे द्वंद्व. आता नायक नोकरीसाठी घर गाव सोडून मुंबईसारख्या महानगरीत येतो. त्याचे नॉन मॅट्रिक शिक्षण त्याला योग्य वाटत असले तरी त्याच्या मनात अनेक स्वप्न रंगवली असली तरी नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी तो जात चोरतो.
जातीचा उल्लेख करत असताना तरी तो खरा आहे असं तो वाटत नाही. त्याची ओळख क्रांतीप्रवण नवतरुण देशाच्या प्रगतीचा रथ मरणारा शस्त्र धारण करणारा सत्यावस्थेत लढणारा भारताला मुक्त आणि शक्ती देणार. आता मुंबईकर असे म्हणत असला तरी नोकरी मिळाल्याशिवाय रोजचं जगणं असताना मरण हेच त्याला वाटते. काशीनाथचे रोजचे जी काही नव्या अग्नीवरचं भाजणं हे त्याचं जाणणं या ना कारणाने रोजची भांडणे या सर्वांच्या परिणामातूनच आपणही नोकरी सोडून द्यावी असं मुंबईकडे जावं असं त्याला वाटणार. पुढे आहे कलेची आवड. नायक नॉन मॅट्रिक असला तरीही कलेच्या आवडीमुळे कॉलेजचे शिक्षण नायकाने घेणे थांबविले. मायको मस्किनच्या कविता वाचले भाषिक प्रभुत्व पाहून नायकाची कलेची आवड लक्षात येते. त्यांच्यातील या कवितत्वामुळेच रामचरण यांच्याशी मैत्री होते. त्याला उस्ताद म्हणून संबोधतात. नायकही कलात्मक भाषा शैलींचा उपयोग करून सर्वांचे मन आकर्षित करून घेते. आता नायकाची जात आणि अनिष्ट परिणाम. कथेच्या अभिव्यक्तीत काशीनाथ सपकाळ जात स्पष्ट करत असलेला वावरतो तर नायक हा जात लपून वावरत असतो. आता भारतीय समाजातील विषमतेबरोबर जात व्यवस्थेचीही लेखन प्रकाश टाकताना दिसतात. जात लपवून जगणं हे एक प्रकारचं क्षत्रिय ब्राह्मणासारखे जगणे आहे. अस्पृश्य म्हणून जगणे म्हणजेच रोजचे रोज मरणे हा अनुभव काशीनाथचा. त्यामुळेच काशीनाथ म्हणतो की याची प्रचिती घेण्याची इच्छा नायकाची नसली तरीही नोकरी मिळाली तरीही ती सोडून देण्याचे विचारही नायकाच्या मनात येतो. परंतु घरातील आर्थिक परिस्थिती असा विचार करू देत नाही. पगाराच्या दिवशीच नायक रामचरणच्या अग्रा खातर जेवण्यासाठी येतो. जेवण झाल्यानंतर रामचरणच्या शायरी ऐकत त्याच्या संबंधी चर्चा करत गप्पांमध्ये रंगून जातो आणि रात्री गाढ झोपेत असताना नायकाची जात इतरांना समजल्याने तो झोपेतच असताना इतर कामगार त्याच्यावर तुटून पडतात. रामचरणही त्याला अपवाद नव्हतो. नायक मार खाऊन रक्तभंबाळ होतो. तोंडातून शब्द निघत नव्हता. डोळ्यातून टिपूस येत नव्हता. या सर्वातून रामचरणची पत्नी सरस्वती रामचरण आणि नायक दोघांनाही वाचवते. नायकाच्या जखमा पुसण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी ही खबर काशीनाथच्या कानावर पडताच तो वाऱ्यासारखा तिथे येतो आणि चाकूचा धार दाखवतो. तो नायकाची सुटका कुठून केलेली दिसून येते. अशा प्रकारे या कथेत नायक हे पात्र केंद्रभूत असून या पात्राभोवतीच कथा फिरत असलेले जाती व्यवस्था व तिचे अष्टम परिणाम दाखवण्यासाठी लेखकाला यश मिळालेले आहे. अशा प्रकारे आज आपण टिपाळलिहामध्ये माता प्रसादचे नायकाच्या दिलेला सल्ला काशीनाथ सपकाळ त्याच्यानंतर तिसरा नायक नायकाची कौटुंबिक परिस्थिती नायकाच्या मनातील स्वप्न नायकाची वेशभूषा नायकाची जात व प्रश्नाला दिलेले उत्तर काशीनाथ आणि नायकाचे आंतरिक नाते नायकाच्या मनातील द्वंद्व व कलेची आवड नायकाची जात आणि अनिष्ट परिणाम अशा प्रकारे नायकाच्या अंगी असलेले गुण आणि नायकाची माहिती आपण या प्रश्नामध्ये अभ्यासलेली आहे. अशासारखे प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातात. ह्या प्रश्नाचा अभ्यास तुम्ही IMP समजून करून घ्यायचा आहे. कोणते टॉपिक येतील आणि कशा प्रकारे ते लिहायचे आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि तुम्हाला समजलेली माहिती मुद्द्यानुसार तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. पुढे आपण चौथा भाग माता प्रसाद सरस्वती रामचरण यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.